कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। तासगावमध्ये संविधान सन्मान मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। तासगावमध्ये सुधारित नागरी कायदा रद्द करावा या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। मोर्चाला आलेल्या प्रत्येकाच्या हातात संविधान बचाव, NONRC, NOC, आजादी असे वेगवेगळे फलक दिसत होते। या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर विवेक गुरव, फारूक गवंडी, संदेश भंडारे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, जाफर मुजावर, अर्जुन थोरात यांनी केले। मोर्चाला प्रमुख उपस्थिती लावली ती विद्यमान आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी। सभेची सुरुवात सामुदायिक संविधान वाचनाने झाली। यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर माने केंद्र सरकारला म्हणाले, तुझा बा म्हणजे RSS आहे आणि आमचा बा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। वंचित आघाडीचे नानासाहेब वाघमारे म्हणाले, तुम्ही पुरावा कुणाला मागणार आहात? आमच्या मेंढपाळांच्याकडे कुठलाय पुरावा? आमच्या लमानांच्याकडे कुठलाय पुरावा? तर संभाजी ब्रिगेड श्रीमंत कोकाटे म्हणाले, दंगलखोर आज आपल्या देशावर राज्य करत आहेत। CAA कॅब हा संविधान विरोधी कायदा आहे। हे कायदे संघाच्या माध्यमातून चालवले जातात। तर माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले, आजचे रंगाबिल्ला म्हणजेच मोदी शहा आहेत। काँग्रेसचे विशाल पाटील म्हणाले, 2019 नंतर समाज विभाजन होऊ लागले आहे, तुम्ही भिवू नका, हे सांगण्यासाठीच मी आज इथे आलेलो आहे। शेवटी डॉक्टर बाबूराव गुरव म्हणाले, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगावमध्ये पहिला मोर्चा झाला होता, तोच इतिहास आज पुन्हा एकदा जागा केला आहे। खऱ्या प्रश्नांवर लक्षच जाऊ नये यासाठी हे सरकार असले कायदे करत आहे। राजकारण करण्याची आमची लायकी नाही हेच याच्यामधून सिद्ध होतं। मोदी शहा चले जाओ असे आजच्या आंदोलनाचे नाव आहे। सरकारला ते म्हणाले, जातीयवाद वाढवू नका, हिंदू मुस्लिम दंगल होता कामा नये, जातीयवादी माणूस आम्ही चालवून घेणार नाही, आपण सर्वजण एकत्र राहूया, एकत्र राहून या मातीचं ऋण फेडूया, असंही डॉक्टर गुरव म्हणाले। भाजपच्या केंद्रातल्या सरकारनं अलीकडच्या काळामध्ये घटनेमध्ये न बसणारे कायदे करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर जुन्या कायद्यांच्या मध्ये मोडतोड करून त्याच्यामध्ये ज्यादा माहिती घालून पुन्हा भारतामध्ये ग्रहकलह निर्माण व्हावा, जनतेमध्ये भांडणं व्हावी, हिंदू मुस्लिम दंगली व्हाव्यात, अशा प्रकारची कुटील कारवाई केंद्रातल्या सरकारनं सुरू केलेली आहे। CAA, NRC आणि NPR या तिन्ही कायद्यामध्ये त्यांनी जो गोंधळ घातलेला आहे, NRC 55 आसामसाठी लागू होतं, हे NRC आम्ही संपूर्ण भारतात लागू करणार आहोत, अशा प्रकारच्या वर्गणा या देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेली आहे। NPR मध्ये ज्यादा प्रश्न विचारून उत्तरं देता येणार नाहीत अशा प्रकारचे प्रश्न विचारून या भारतामध्ये जन्माला आलेली माणसं ही डाऊटफुल पर्सनॅलिटी आहेत, डाऊटफुल वोटर आहेत, अशा प्रकारचे हे कुटील कारवाई करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। हे तिन्ही कायदे या देशातल्या जनतेला मान्य नाहीत। या तिन्ही कायद्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता हे घटनात्मक तरतुदीप्रमाणे काम नाही, आणि म्हणून हे तिन्ही कायदे तुम्ही रद्द करा आणि प्रक्रिया बंद करा, ही मागणी आपण जाहीरपणे करतो आहोत आणि त्यासाठी हे आंदोलन उभं आहे। हे आंदोलन घटनेच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या सरकारला या देशामध्ये स्थान नाही हे सांगणार आंदोलन आहे। आज तासगावमध्ये जे 10,000 लोक जमलेले होते आणि त्यामध्ये माझ्या भगिनी 3-4 हजार होत्या, या सगळ्या लोकांनी या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। 25 जानेवारीला सांगलीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून सांगली जिल्ह्यातल्या 50,000 लोकांचा एक प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या मोर्चामध्ये आम्ही भारतीय लोकचे भारताचे कन्व्हिनियर डॉक्टर गणेश देवी हे उपस्थित राहणार आहेत।
प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत, त्यांना आम्ही उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत, मंत्री विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत, हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. आणि या सांगली सातारा जिल्ह्यामध्ये सेक्युलर पक्ष म्हणून जे जे पक्ष काम करतात, कष्टकऱ्यांच्या संघटना म्हणून ज्या ज्या संघटना काम करतात, आणि वेगवेगळे पक्ष व्यक्ती आणि सगळे लोक या सांगलीच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सांगलीच्या मोर्चानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पसरणार आहे आणि एक दिवस मुंबईमध्ये 50 लाख लोकांचं मोठं आंदोलन आपण करणार आहोत. त्या आंदोलनाची ही सुरुवात आहे. या आंदोलनाचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. भारतामध्ये माणसामध्ये भेदभाव करता येणार नाही. भारतामध्ये माणसाचा जात, धर्म, पंथ, शिक्षण किंवा त्याचं वय किंवा त्याची श्रीमंती गरिबी पाहून विषमता निर्माण करता येणार नाही. आमच्या घटनेनं ती मान्यता तुम्हाला दिलेली नाही हे आपण या आंदोलनातून ठणकावून सांगतो आहोत. हे महात्मा गांधीच्या मार्गाचं सविनय कायदेभंगाचं आंदोलन आहे. हा कायदा जर तुम्ही असा चालू ठेवला तर आम्ही हा कायदा मानणार नाही, आम्ही या कायद्याचं हे करणार नाही, पालन करणार नाही. आणि आम्ही कागद नाही दिखाएंगे, आम्ही कुठलाही कागद तुम्हाला दाखवणार नाही. आम्ही भारतात आहोत, आमच्या पूर्वजांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा क्रांतिशील नाना पाटलांचा महाराष्ट्र आहे, हा जिडीलाट नागनाथ नायकोडींचा महाराष्ट्र आहे, हा विस पागेंचा महाराष्ट्र आहे, वसंतदादांचा महाराष्ट्र आहे. याची आठवण पुन्हा त्यांना आम्ही करून देणार आहोत. आणि केंद्र शासनानं त्यांना काम करायचंच असेल तर तुम्हाला अधिकार दिले, तुम्ही गरिबी हटवण्याचं काम करा, तुम्ही दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा, तुम्ही ज्या भागात पाणी गेलं नाही त्या भागाला पाणी देण्याचं काम करा, गरिबाच्या हुशार मुलांना स्वस्त शिक्षण मिळावं यासाठी काय प्रयत्न करतायत का बघा. आणि जातीवाद निर्माण न करता आणि बाकीच्या कुठल्याही गोष्टी निर्माण न करता, धर्माधर्मातला भेद न निर्माण करता, घटनेला प्रमाण मानून काम करा. तुम्हाला 24 पर्यंत संधी आहे, 24 नंतर संधी नाही हे लक्षात ठेवून काम करावं, एवढं त्यांना मी आवाहन. डॉक्टर विवेक गुरव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. विटानाका चौक येथून हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून बुरुड गल्ली मार्गे सिद्धेश्वर चौक पोस्ट कार्यालय पासून सांगली नाक्यातून तहसील कार्यालयावर निघाला. तालुक्यातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी फारूक गवंडी, हाफिज सलमान साहब, भीमराव भंडारे, रवी साळुंके, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, डी के पाटील, संदेश भंडारे, अर्जुन थोरात, नाना वाघमारे यांची उपस्थिती होती. संकेत पाटील, तासगाव. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.